प्रेम आणि कविता म्हणजे जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू. प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण कवितेचा आधार घेतात, किंबहुना काव्यमय शब्दातून प्रेम व्यक्त करणारे अनेक प्रेमवीर आहेत. बऱ्याचदा प्रेमात पडलेल्या व्यक्तीची प्रतिभा शक्ती फुलते आणि एकापेक्षा एक सरस प्रेम कविता जन्माला येतात. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं पाहूया मराठी कवितांमधून व्यक्त झालेलं प्रेम. प्रेम कुणावर करावं? प्रेम गोपीच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. कवी मंगेश पाडगावकरांच्या या कवितेतून व्यक्त झालेल्या प्रेमाला सीमाच नाही. प्रेम असीम, निस्सीम, उदात्त, अनंत, उत्कट असं सर्व मर्यादांच्या पलीकडचं असतं हेच खरं. त्यामुळंच गीतकार जगदीश खेबुडकरांनी म्हटलंय, प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचे देणे. कुसुमाग्रजांच्या कवितांनी तर उदात्त प्रेम करायला शिकवलं. ते त्यांच्या प्रेम कर भिल्लासारखं या कवितेमध्ये म्हणतात, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवाहून जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकलेली पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता तुम्हाला आठवतच असेल. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. या कवितेनं पृथ्वी आणि सूर्याची प्रेम कहाणी सांगितली. सुरेश भटांच्या अनेक गजलांमधून प्रेम आणि प्रेमविरहाची भावना व्यक्त झालीय. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. प्रेमातील हळुवार भावना व्यक्त करणाऱ्या सुरेश भटांच्या शृंगारिक कविताही तितक्याच लोकप्रिय ठरल्यात. पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. संदीप खरेंच्या कवितांनी तर तरुणाईला वेड लावलं. कसे सरतील सये माझ्याविन दिस तुझे, सरताना आणि सांग सलतील ना, गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर, मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना. या खर तर ओळी विसरू म्हणता सुद्धा विसरता येत नाहीत. संदीप खरेंच्या आणखी एका कवितेनं प्रेमाची अपरिहार्यता व्यक्त केलीय. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. प्रके अत्रेंची प्रेमाचा गुलकंद ही विडंबन कविता तर अनेकांना आपलीशीच वाटते. कवी ग्रेस यांच्या कविता आपल्याला प्रेमाच्या अद्भुत जगामध्ये घेऊन जातात. शांता शेळके, इंदिरा संत, वसंत बापट, विंदा करंदीकर अशा अनेक दिग्गज कवींच्या कवितांनी गेल्या 2-3 पिढ्यांच्या प्रेमभावना व्यक्त केल्यात. तर नव्या जमान्यातील आघाडीचे कवी गुरु ठाकूर, किशोर कदम उर्फ सौमित्र, वैभव जोशी यांनीही प्रेमभावनांना उत्कट शब्दामध्ये व्यक्त केलंय. अर्थात प्रेमात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना सारख्याच असतात. फरक फक्त इतकाच की कवींनी ते सुरेल आणि सुरेखरित्या शब्दबद्ध केलंय. त्यामुळंच कदाचित कवी मंगेश पाडगावकर म्हणाले असावेत, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. साने गुरुजींच्या शब्दात जर का सांगायचं झालं तर, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असं म्हणत सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊया. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह उद्धव गोडसे.